नमस्कार, माझे नाव आहे अपर्णा पताडे. मी एक फोटोग्राफर आहे आणि एफएक्स स्कूल ह्या मुंबईतील एक अतिशय नावाजलेल्या डिजिटल मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकही आहे. एफएक्स स्कूलमध्ये विविध प्रकारचे फोटोग्राफी स्पेशलायझेशन कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्याचशिवाय फोटोग्राफी डिप्लोमा कोर्सही अवेलेबल आहे. बेसिक कोर्सबरोबरच स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही हाय एंड फॅशन, स्टुडिओ पोर्ट्रेट्स, डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि इमेज मॅन्युप्युलेशन असे विविध विषय निवडू शकता. तर आता सुरुवात करूया. आता ह्याच्या पुढच्या सगळे व्हिडिओज आपण मेकअपवर लक्ष देणार आहोत. आपली डेप्थ तयार झालेली आहे आणि स्किन टेक्स्चरही आपण ठीक केलेला आहे. आपण मेकअप्सला सुरुवात करण्याआधी जरा सगळ्या लेयर्सना ग्रुप करत जाऊया, म्हणजे आपल्याला साधारण लक्षात येईल की तुमचे स्मूदनिंग इफेक्ट किंवा काही काही लेयर्सना आपण ग्रुप करणार आहोत. सध्या मी क्लीनअपच्या दोन लेयर्स आहेत त्यांना एकत्र पकडते आहे. त्यासाठी तुम्ही शिफ्ट दाबून दोन लेयर सिलेक्ट करा आणि मग कमांड जी प्रेस करून त्याला एक ग्रुप बनवूया. आणि ग्रुपला मी नावावर डबल क्लिक करून त्याला स्किन क्लीनअप हे नाव देते आहे. त्याच्याशिवाय तुमचं स्मूथ टेक्स्चर आणि डेप्थ ही वेगवेगळी लेअर ठेवली आहे. आता आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत. मेकअप करताना प्रत्येक मेकअप इफेक्ट, भले तो लिपस्टिक असेल किंवा आयब्राऊज असेल किंवा तुमचं आयशॅडो असेल, प्रत्येक इफेक्ट परत एकदा सेपरेट लेअरवर ठेवा, ज्याने तुमची कधी काही कोणत्याही इफेक्टला चूक झाली असेल तर तुम्हाला फक्त एकच लेअर काढून टाकायची गरज पडेल, तुम्हाला पूर्ण इफेक्ट हटवायची गरज नाही आहे. सगळ्यात प्रथम आपण आयब्रोजवर लक्ष देणार आहोत. आयब्रोजमध्ये कुठेही तुम्हाला असं वाटत असेल की गॅप आहे जी तुम्हाला भरली पाहिजे, आजकाल थिक आयब्रोजची फार फॅशन आलेली आहे, तर अशा वेळेस मॉडेलचे थिक आयब्रोज चांगले दिसायला लागतात. मग तुम्हाला ती मॉडेलचे लेयर्स किंवा आयब्रोज थिक नसतील तर ते आपण करू शकतो. इथे आपण एक नवीन लेअर बनवूया. लेअरला नाव देते आहे मी आयब्रोज. आता आपण हे गॅप भरून टाकण्याचं काम करणार आहोत. सगळ्यात प्रथम ब्रश सिलेक्ट करा. ब्रशची थिकनेस अतिशय छोटी ठेवा, साधारण 5 ते 7 रेडियस असलेला ब्रश वापरा. ब्रश शक्यतो सॉफ्ट एज ब्रश वापरा, ज्याने तुम्हाला जास्त इफेक्ट स्ट्रॉंग दिसणार नाही. आपण कलर चूज करूया. मी कलर पिकर घेऊन एक साधारण डार्कर कलर चूज करणार आहे. ह्याच्याचमध्ये मी थोडा डार्क करणार आहे. ओके, माझा कलर चूज झाला आहे, माझा ब्रश रेडी आहे, मी आयब्रोजवर पेंट करणार आहे. आता तुम्हाला दिसत आहे की जर बघितलं तर आयब्रोजचे केस असे बारीक होत बाहेरच्या साईडने जात आहेत, तर आपण तेच करणार आहोत. ब्रश स्ट्रॉंग झाला आहे, मी अजून कमी करते. ओके, सो आपल्याला रंग मी थोडा तो ग्रेच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करते. तुम्ही ब्रश प्रीसेट्सला किंवा ब्रश व्हॅल्यूजला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर शेप डायनॅमिक्समध्ये तुम्हाला पेन प्रेशर किंवा साईज जिटरही ठेवू शकता, ज्याने फेड होत जाईल तुमचा ब्रश. स्ट्रॉंगपासून स्मूदवर होतो आहे. माझा आयब्रोज मी भरलेले आहेत. आता ह्या आयब्रोजच्या रंगावर किंवा जो मी स्ट्रोक्स मारले त्याच्यावर मी थोडं ब्लर ॲड करणार आहे. सो हा आयब्रोजची लेअर रेडी आहे. आपण फिल्टर ब्लरमध्ये जाऊन गॉशियन ब्लरला सिलेक्ट करूया. आणि जसं मी ती
गॉशियन ब्लर सिलेक्ट केली तसे माझे आयब्रोजचे केस ब्लर दिसले, ज्याने ते नॉर्मल दिसायला लागले. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याची ओपॅसिटी थोडी कमी करू शकता, आणि कोणत्याही भागावर तुम्हाला असं वाटलं की तो इफेक्ट जास्त झाला आहे नको असेल तर तुम्ही इरेजही करून टाकू शकता. आयब्रोज थिक झालेले आहेत, ओवरऑल तो इफेक्ट चांगला दिसतो आहे. गरज नाही आहे जर तुम्हाला अजून थोडासा ब्रश कुठे लावायचा असेल तर तसंही करून तुम्ही तो इफेक्ट उपयोगात आणू शकता. आयब्रोज आता नॅचरल दिसत आहे, थिक दिसत आहे, आणि त्याने चेहऱ्याच्या आयब्रोजच्या थिकनेसवर आणि चेहऱ्यावरही बदल दिसू लागला.